आता बोलणाऱ्याची आणि जळणाऱ्यांची काही तोंड आपण धरू शकत नाही. बरोबर. बैलाच्या पायाला लागल्यामुळे बैल आपण काढला नाही तुम्हाला बैल, आणि लवकरच दिसेल मैदानात पालताना जोडी. तोच दशन तीच दाराला घेऊन दिसणार आहे. बरोबर. आता समोर कानाद आहेत. चला आता कानादांशी आपण संवाद साधू आणि मथुर वगैरे त्यांचं प्रेम कसं आहे ते त्यांना विचारू ना. आणि मथुर मेहबूबी जोडी आपल्याला का मैदानात दिसत नाही, काय विषय कारण आहे, नक्की त्याचा आता दादांशी आपण संवाद साधून पूर्ण अशी माहिती घेऊया. तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर नक्की तुम्हाला भेटतील. काय बोलताय, आज आपली म्हणजे महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी मथुर मेहबूब ही आपल्याला मैदानामध्ये दिसत नाही, चर्चांना उद्दान सुटलंय. काय बोलताय आजची आपली म्हणजे नक्की मेहबूबचा काय विषय, काय दिसत नाही आपल्याला मैदानामध्ये. काय दादा, बोलणाऱ्याची आणि जळणाऱ्यांची काही तोंड आपण धरू शकत नाही. बरोबर. बैलाच्या पायाला लागल्यामुळे बैल आपण काढला नाही तुम्हाला बैल, आणि लवकरच दिसेल मैदानात पालताना जोडी. तोच दशन तीच दाराला घेऊन दिसणार आहे. बरोबर. मथुर बद्दल काय बोलताय, कारण का एकाने मुंबई गाजवली म्हणजे आणि मथुरने आपले मुंबई पण आणि घाट पण गाजवतोय, कसं वाटतंय जेव्हा आपला आपल्या म्हणजे नंदीचा लहान भाऊ म्हणजे मथुर एवढं नाव करतोय? अभिमान वाटतोय. कुठेतरी मयूरच्या मागे मथुर पण कुठेतरी नाव ठेवतोय. घाट असो मुंबई घाटावर एक नंबर आणि मागे आता इंदकेसरी मैदान झालं कोरेगावचा, त्यात आमचे माना उंचवल्या सगळ्यांच्यात चांगल्या प्रेक्षकांनी कडने बोलून लागलाय गाडी. बरोबर. सेमीला तर अति उत्तम लागली गाडी, एक नंबरच बैल पडला. बरोबर. दादा काय बोलताय, कारण का मथुर बोलला तर पब्लिकचं भिताड नेहमीच बघतो, ट्रेनच्या गत पब्लिक चिरत जातं म्हणजे किती मध्ये न्या फरकच नाही पडत, आणि घाटावरती पण तसे थोडीफार म्हणजे साईडला होतेच पब्लिक. पब्लिकचा काही विषयच नाही घ्यायचा त्याच्यासमोर. पब्लिक काय, तुम्ही आखा कोणतरी भिताड जर उभं केलं तर टेन्शन नाही घ्यायचं पब्लिकचं पळायला. त्याला त्याच्याशिवाय इतर कुणाचा बैल पण बोलू शकत नाही मित्र पब्लिकवर, त्याच्यावर का बैलच नाही बोलू शकत. दादा जेव्हा जेव्हा मथुर बिंजोडला येतो ना तेव्हा म्हणजे एक आशा लागलेली असते की मेहबूब आले का नाही मैदानामध्ये, तुम्हाला पण खूप जण विचारित असतील की नक्की. भरपूर जण विचारतात, त्याचे चाहते आहेत मथुरचे मेहबूबचे, आणि सतत फोन पण करतात दादा कधी मेहबूब आणि मथुर पालताना विचार, आणि असं संध्या देण्यापलीकडे आमच्या काहीच नाही सध्या. दादा नक्की काय झालेलं होतं आणि कसं काय झालं? मागच्या 3 वर्षापूर्वीची पायाला गाठ झालेली, जरा इन्फेक्शन मुळे वाढलेली पायाची, परत ती गाठ काढली जरा टाकेत पायाला थोडा उशीर होईल म्हणजे ऑपरेशन वगैरे. ओके. मग आपल्याला कधीपर्यंत मेहबूब बघायला भेटेल? लास्ट एंडिंग पर्यंत अपेक्षा आहे आमची तयारी करण्याची, बघूया पावसाने साथ दिली तर नक्कीच लवकरच बघायला भेटेल. दादा आपल्याला घाटावरती मेहबूब का दिसत नाही? घाटावर दिसत नाही कारण की त्याचं वय झालं म्हणून आम्ही त्याला जास्त त्रास देत नाही. बरोबर. 3 फेरे 3 फेरे त्रास देत नाही. जर मनावर त्यांनी ना आपण सुद्धा घेतला तरी तो घाट गाजवायचा कमी नाही पडणार एवढी अपेक्षा आम्हाला नक्कीच आहे. ओके दादा धन्यवाद, आणि नक्कीच लवकर मेहबूब मैदानात यावं हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. तर आताशी आपण बघितलं कान्हा दादांनी आपल्याला मुलाखत दिली छोटीशी, त्यामध्ये सांगितलं मथुर आणि मेहबूब ही जोडी म्हणजे का एकत्र नाही, कारण की या ज्या मेहबूबच्या पायामध्ये गाठ आहे आणि त्या गाठीच्या प्रॉब्लेममध्ये मेहबूब, आणि लवकरच तो आपल्याला मैदानात देखील दिसेल. आणि ही जोडी आपली महाराष्ट्राची लाडकी जोडी जिने 3 वर्ष सलग आपलं मैदान गाजवलेलं आहे, ती जोडी आपल्याला पुढे पण मैदान गाजवताना दिसणार आहे. सो तयारच राहा मथुर प्रेमी आणि मथुर मेहबूब प्रेमी, लवकरच आपली जोडी एकत्र दिसणार आहे. आणि इथे आता राजेश भाऊ आलेले आहेत, तर राजेश भाऊ काय सांगाल मथुर बद्दल? आपण सर्वच बैलांचे प्रेम आहेत, पण खास मथुरमध्ये ना मला ना त्याचा तो शरीर शोषतो तो बघतो. तुम्ही बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन कराल ना तो तुमच्या कॅमेराकडेच बघणार, आणि भिताड आहे पब्लिकचा भिताड, पब्लिक जितकी असेल ना तितका तो असा धावतो ना. आताच तुम्ही घाटावरती शर्यत बघितली होती, पाखऱ्या होता काय पाखऱ्याला खेचत ओढत होतं जबरदस्त, म्हणजे ती शर्यत बघायला एवढी मजा येत होतं ना, तेव्हा सर्व पब्लिकने म्हणलं की खऱ्याच मथुर पब्लिकचा भिताड आहे असं आपला लाडका म्हणतो सर्वांना.